स्पाइसअप रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तुपाचे बिस्किट्स करणार आहोत, किंवा तुम्ही याला घी कुकीजही म्हणू शकता. हे बिस्किट्स खायला अतिशय खुसखुशीत तर लागतातच, आणि विशेष म्हणजे यासाठी अगदी कमी साहित्य लागतं. घरच्या घरी विदाऊट ओव्हन कढईमध्ये आपण आज हे करणार आहोत, आणि त्याचबरोबर विथ ओव्हन कसे करायचं हेही मी सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे. तुम्ही इथं गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता, आणि तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही वाटीचा वापर करू शकता. आता या एक कप मैद्यामधून आपण एक चमचा मैदा काढून घ्यायचा आहे, आणि याऐवजी आपण घालणार आहोत एक चमचा कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर आपण घालत आहोत त्यामुळे बिस्किटांना छानसं टेक्स्चर तयार होईल. आता घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी पिठी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, ज्या पद्धतीने तुम्हाला गोड बिस्किट्स हवे आहेत त्या पद्धतीने. आता यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर. आता यामध्ये बिस्किटांची चव थोडी वाढवण्यासाठी आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे, आणि थोडा फ्लेवर ऍड होण्यासाठी आपण 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्स घालणार आहोत. तुम्ही व्हॅनिला इसेन्स नाही घातलात तरी चालेल, किंवा तुम्ही वेलची पावडरही घालू शकता. अर्धा चमचा वेलची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता. आता मेन इन्ग्रेडियंट आहे आपला तूप, तर हे घरी बनवलेलं साजूक तूप आहे. तर यामध्ये आपण हे डो बनवणार आहोत याचा. तर हे अर्धा कप घेतलेलं आहे, अर्धा कपला थोडं कमी घेतलेलं आहे. आधी आपण थोडं थोडं एकत्र करून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे तुपामध्ये आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे. इथं दुधाचा वापर करायचा नाही आहे आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण व्यवस्थित असं मळून घेऊयात. रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि त्याचे प्रमाण याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते. माझ्या प्रत्येक रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता. तर परत मी इथं एक्स्ट्राचं थोडं तूप घेतलेलं आहे, म्हणजे पूर्णतः मी अर्धी वाटी तूप इथं वापरलेलं आहे. थोडं थोडं करून मी याचा गोळा म्हणून घेतलेला आहे. आपण लगेचच बिस्किट्स करून घ्यायचे आहेत, पण त्याआधी कढई गरम करायला ठेवायची आहे. ज्या कढईमध्ये आपण बेक करणार आहोत, खोलगट अशी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेला आहे. 10 मिनिटं झाकून ठेवूयात आपण याला, आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती प्रीहीटिंगला करूयात. तर आपण जो बनवलेला डो आहे त्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अगदी पेढ्याच्या आकाराचे आपण गोळे बनवणार आहोत. एकसारख्या आकाराचे सगळे गोळे मी करून घेतलेले आहेत. आता याला आपण बेक करून घेऊयात. तर बेकिंगसाठी आपण एक प्लेट घेतलेली आहे, एक स्टीलची जाड प्लेट घेतलेली आहे. त्यावरती मी पार्शमन पेपर ठेवलेला आहे. तुम्ही बटर पेपर ठेवू शकता, किंवा प्लेटला थोडंसं तूप लावून त्यावरती मैदा डस्ट करायचा आणि सगळा मैदा काढून घ्यायचा. तर अशा पद्धतीने डस्टिंग करूनही तुम्ही बेक करू शकता. आता आपण हे जे गोळे आहेत ते ठेवून घेऊयात. 2 गोळ्यांमध्ये बऱ्यापैकी अंतर ठेवायचं, म्हणजे पसरल्यानंतर ते एकमेकांना चिकटणार नाही. आता इथं फोर्क घेतलेला आहे, याने आपण थोडीशी डिझाईन काढून घेऊयात. तुम्हाला नसेल करायची तरीही चालेल, तुम्ही प्लेनही बिस्किट्स बनवू शकता. तर आपण या कढईमध्ये आता ठेवून घेऊयात. इथं कढई अगदी व्यवस्थित गरम झालेली आहे. गरम कढईमध्ये ठेवताना अगदी व्यवस्थित ठेवायचं, आणि याला झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला. एक 15 ते 20 मिनिटं आपण हे बेक करणार आहोत, आणि मधून मधून पाहतही राहायचं आहे की आपले बिस्किट्स बेक झालेले आहे की नाहीत. आता उरलेले बिस्किट्स मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे, मायक्रोवेवमध्ये कन्व्हेक्शन मोडवरती 180 डिग्रीजवर 12 ते 15 मिनिटांसाठी आपण याला बेक करून घेऊयात.
हे बिस्किट्स व्हायला फार वेळ लागत नाही. अगदी 12 ते 13 मिनिटात आपले बिस्किट्स रेडी झालेले आहेत, जे आपण ओव्हनमध्ये ठेवलेले होते ते. तर तुम्ही बघू शकता खूप छानसा गोल्डन कलर आलेला आहे, अगदी बाहेर मिळतात तसाच याचा कलर आलेला आहे आणि व्यवस्थित हे खुसखुशीत बनलेले आहेत हे कळत आहे. तर ह्याला आपण काढून घ्यायचं आहे. बिस्किट्स आपण हे अशा एखाद्या जाळीवरती किंवा स्टँडवरती काढून ठेवूयात. जर त्या प्लेटमध्येच राहिले तर ते अजून बेक होतील, अजून त्याला कलर येईल. आता आपण पाहूयात की आपले कढईमधले बिस्किट्स आलेले आहेत की नाहीत. तर 15 मिनिटानंतर झाकण उघडून बघूयात. तर वरून आपले सॉफ्ट वाटत आहेत बिस्किट्स आणि खालच्या बाजूने थोडा कलर ब्राऊन झालेला आहे, पण अजून एक 5 मिनिटं आपण याला ठेवूयात जेणेकरून वरून थोडासा गोल्डन कलर येईल. हे बेक होत असताना आपल्याला सॉफ्ट पटत असतील, पण थंड झाल्यानंतर हार्ड होतात. तर बिस्किट्स रेडी झालेले आहेत. मला टोटल हे बिस्किट्स बेक करायला 25 मिनिटं लागले कढईमध्ये. तर आता आपण हे जाळीवरती काढून घेऊयात. जर वरून त्यांना क्रॅक्स गेलेले असतील आणि खालच्या बाजूने व्यवस्थित ब्राऊन कलर आलेला असेल तर समजून घ्यायचं की आपले बिस्किट्स आतूनही व्यवस्थित बेक झालेले आहेत आणि 1/2 ते 1/2 तासानंतर तुम्ही हे खायला घेऊ शकता. तर हे बिस्किट आतून कसे झालेले आहेत हे पाहण्यासाठी आपण तोडून बघूयात. तर तुम्ही बघू शकता आतूनही व्यवस्थित झालेले आहेत आणि खूप छान कलर आलेला आहे. अतिशय खुसखुशीत असे आपले बिस्किट्स तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासून आपण सहज सोप्या पद्धतीने हे बनवलेले आहेत. तर नक्की ट्राय करा, करून बघा आणि चहासोबत एन्जॉय करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि स्पाइसअप रेसिपीजला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच पुन्हा नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.